नॅशनल वुमन टीम चेस चॅम्पियनशिप विच वॉज हेल्ड इन कोईमतूर, तिथे आम्ही आपले महाराष्ट्र टीम वी वॉन द ब्रॉन्झ मेडल आणि मी पण वैयक्तिक ब्रॉन्झ मेडल जिंकलं ऑन बोर्ड टू. तर या स्पर्धेत आमचे मुख्य प्रतिस्पर्धी म्हणजे पेट्रोलियम बोर्ड, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, तमिळनाडू आणि तेलंगणा हे होते. तर फर्स्ट थ्री राऊंड्स आम्ही जिंकलो, थर्ड राऊंडमध्ये तमिळनाडूला आम्ही सहज हरवलं आणि त्याच्यानंतर फोर्थ राऊंडमध्ये वी लॉस टू एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. आफ्टर दॅट वी प्लेड अगेन्स्ट पेट्रोलियम बोर्ड, जे की टॉप सीड होती इव्हेंटची. तर त्या राऊंडमध्ये ॲज अ कॅप्टन माझी अशी स्ट्रॅटेजी होती की दोन राऊंड्सवर आम्ही स्ट्राईक करायचं, वी हॅव टू विन, आणि द नेक्स्ट टू बोर्ड्स त्यांना विन तर करायचंच आहे पण ड्रॉ हातात ठेवून. तर त्या राऊंडमध्ये मला टॉप सीड इंटरनॅशनल मास्टर पद्मिनी राऊत ही होती. तर सेमी तराशी झालेला ओपनिंगमध्ये, त्याच्यानंतर मिडल गेममध्ये मी तिच्या किंगवर अटॅक केला आणि मी जिंकले. तर थर्ड बोर्डवर पण तिला ॲडव्हान्टेज होता आशनाला, पण ते ड्रॉ झालं. सो आमचं स्कोर 1.5 आणि 2.5 असं झालं. तर इट वॉज व्हेरी क्लोज, आम्ही जिंकू पण शकलो असतो, पण ठीक आहे. मग त्याच्यानंतर वी वन बोथ द राऊंड्स आणि वी वन द ब्रॉन्झ मेडल. आता याच्यानंतर माझं व्हेरी नेक्स्ट एम आहे की मला वुमन ग्रँडमास्टर टायटल कम्प्लीट करायचं आहे. माझ्या ऑलरेडी तिन्ही नॉर्म्स झालेले आहेत आणि इवन इंटरनॅशनल मास्टरचा नॉर्म झालेला आहे. आता माझी करंट लाईव्ह रेटिंग 2241 आहे आणि मी लवकरात लवकर वुमन ग्रँडमास्टरचं टायटल कम्प्लीट करेन. माय व्हेरी नेक्स्ट एम इज मला आता वुमन ग्रँडमास्टरचं टायटल कम्प्लीट करायचं आहे, कारण माझे ऑलरेडी 3 नॉर्म्स झालेले आहेत आणि इव्हन इंटरनॅशनल मास्टरचं 1 नॉर्म झालेलं आहे. तर सध्या माझी रेटिंग 2241 आहे, मी लवकरात लवकर ते कम्प्लीट करेन.